Mission for Local Penne observed the 50th death anniversary of the first Chief Minister Dayanand Sub Bandodkar, wherein Mission for Local Penne convener Rajan Kurgaonkar, Chandrakant Sangle and journalist Prakash Tarulnekar talked about the Bandodkar's contribution for Goa's development, particularly on the educational, cultural and land reforms front. मला वाटतं भाऊसाहेबांनी आमच्या मनात आणि काळजात तर ठेवलेलंच आहे, पण त्याचं अनुकरण आम्हा सगळ्यांना करण्याची गरज आहे. कारण जे 50 वर्ष झाले आता भाऊसाहेब आमच्या मनात, त्या 50 वर्षाचा जो बदल आहे आमच्या पेडण्याचा हा फार वेगळा आहे. आज जर शिक्षणाच्या बाबतीत प्रत्येक घराघरात जर नोकऱ्या आल्या, ह्याला जर खरं कारणीभूत कोण असेल तर आमचे खरेच भाऊसाहेब बांदोडकर. पण येणारी जी दिवस आहेत ते खरंच महाभयानक आहेत आम्हाला वाटतंय. कदाचित हे भाऊसाहेबांसारखीच माणसं जर अशी असतील तर आज आम्हाला जो पेंडायला स्पेशली आम्हाला नवीन नवीन प्रोजेक्ट मिळत आहेत, बरंच काय मिळत आहे, पण खरंच काही आमची उद्धार आहे का हा प्रश्न येतो. यांनी ह्या गोष्टीवर बोलायचा आज विषय नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे, ज्या भाऊसाहेबांनी, ज्या भाऊसाहेब बांदोडकरांमुळे संपूर्ण गोव्यात जी एक क्रांती घडून आणली, ते आमचे भाग्य विधाते होते. मी त्यांना खरंच मनापासून त्यांना आदरांजली वाहतो. गोवा स्वातंत्र्य जातकच ज्याने गोयच्या याची पायाभरणी केली, फाउंडेशन घातले हे भाऊसाहेब बांदोडकरां. ज्या भाऊसाहेबांची अशी दूरदृष्टी आली, जे शिक्षण हे पहिले तरच प्रत्येकाची उदरगत जातले म्हणून प्रत्येक गावात प्रत्येक वाड्यावाड्यात त्यांनी भाऊसाहेब बांदोडकरां शाळा सुरू केले. त्या शाळांक लागूनच आयची जी पिढी आहा, पण गोंयान पिढी सगळे शिकल्यात ते भाऊसाहेब बांदोडकरांक लागून. ताजे उपरांत भाऊसाहेबान सगळे जे जमीन कसयतात, शेतान वावरतात, ते शेतकरीच शेतीचे मालक जावचे अशी त्यांची इच्छा आसली. ज्यांची घरांक खंयच्या रावतात त्या घराचे मालक ते जावचे म्हणून त्यांनी कसेल त्याची जमीन आणि कुळ कायदो विधेयक खुबशे असे गोष्टी हाडले. त्याच्या वांगडा त्यांनी प्रत्येक गावांत प्रत्येक तालुक्याच्या मुख्य ठिकाणार, तालुक्याच्या मुख्य ठिकाणार एक प्रत्येकाची भलायकी बरी उरची त्याच्या खातीर हॉस्पिटलां सुरू केली. शिक्षणाची जी गंगा जी गावोगावी पोचवली असे ते भाऊसाहेब बांदोडकर, त्याने गोव्याचं उज्ज्वल भविष्य. कारण भाऊसाहेब बांदोडकर ही अशी व्यक्ती ज्याने गरिबी म्हणजे काय त्याचा अनुभव घेतलेला होता, आणि त्यामुळे त्याने प्रत्येक वेळी समाजामध्ये बहुजन समाजासाठी कार्य खूप जोराने केलं. ब्युरो रिपोर्ट, प्राइम.